नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आत्ता राज्यामध्ये ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत निवडणुकांच्या प्रचारासाठी, आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. अशातच आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे, लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार आहे. डिसेंबरचा हा हप्ता असणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात खुशखबर आहे महिलांना, लाडक्या बहिणींच्या आधार लिंक खात्यात पैसे जमा होईला सुरुवात. सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे शेवटपर्यंत. चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. त्याचबरोबर सरकारी योजनांची नवीन माहिती दररोजच्या दररोज तुम्हाला पाहण्यास मिळेल, त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल. चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. लाडकी बहीण योजनेची माहिती पाहण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी थोडक्यात एक महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे, ती आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांना देखील आता डबल फायदा होत आहे. नमो शेतकरी या योजनेचे 6,000 आणि PM किसान योजनेचे असे 12,000 रुपये मिळत आहेत. आता महायुतीचं सरकार आल्यास ही रक्कम जी आहे ती 15,000 रुपये करण्यात येणार, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. तर पहा, नमो शेतकरी केंद्राची जी योजना, PM किसान योजना जी केंद्राची योजना आहे, आणि नमो शेतकरी जी महाराष्ट्राची योजना आहे, या योजनेचे जे शेतकऱ्यांना देण्यात येणारे पैसे आहेत, नमो शेतकरी योजनेचे 6,000 आणि PM किसान योजनेचे असे मिळून या ठिकाणी 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. तर आता हे पैसे देखील वाढवण्यात येणार आहेत. जर महायुतीचं सरकार स्थापन झालं तर हे 12,000 रक्कम वाढवण्यात येणार आहे. 15,000 रुपये एवढी रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, म्हणजे 3,000 रुपये एवढी रक्कम वाढवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये सरकारने, आणि त्यामध्ये 10 मोठ्या घोषणा आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांचं कर्जमाफ, पूर्णपणे कर्जमाफी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींचे पैसे देखील वाढवण्यात आलेले आहेत, आणि आता शेतकऱ्यांसाठीचे देखील 3,000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत. नमो शेतकरी आणि PM किसान योजना मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत होते अगोदर, आता ते 15,000 करण्यात येणार आहेत, असं स्वतः नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलेलं आहे. पंतप्रधानांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे 100% ही खरी माहिती आहे. 15,000 रुपये रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे या दोन योजनेच्या माध्यमातून. तर आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांची सोलापुरात एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाही, त्यांना हे पैसे कधी मिळतील या संदर्भात भाष्य केलेले आहे. पहा, महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत, पण बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना पैसे मिळालेले नाहीत. ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता अशा महिलांना पैसे मिळाले नाहीत. तर या महिलांना पैसे कधी मिळतील या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. त्या महिलांना कधी पैसे मिळतील या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. तर ज्यांना आणखीनही पैसे मिळालेले नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांना ते पैसे कधी मिळणार याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील. खूप महत्त्वाची लाईन आहे, आचारसंहिता संपल्यानंतर. आत्ता सध्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे. 20 नोव्हेंबरला या ठिकाणी 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 तारखेला निकाल आहे. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल मतदानानंतर, आणि साहजिकच त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला महिलांना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. आता हे पैसे जे आहेत ते वाढवून येणार आहेत महिलांना. आधी 1500 रुपये दर महिन्याला देण्यात येण्यात होते, आता ते वाढवण्यात आलेले आहेत. तर महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. ही योजना जून महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आहे. योजनेसाठी 1,00,000 महिलांनी अर्ज केले होते, त्यातील बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना पैसे मिळालेले नाही, त्यामुळे त्या महिला नाराज झाल्या होत्या. आणि त्यांच्यापैकीच एका महिलेने त्या ठिकाणी प्रचारसभेमध्ये सोलापूर या ठिकाणी विचारलं की ज्यांना पैसे आलेले नाही त्यांना पैसे कधी येतील. तर त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये
मध्ये डिसेंबरचे जे पैसे आहेत ते नोव्हेंबरमध्येच मिळणार आहेत. आचारसंहिता संपल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे 600 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत. अगोदर 1500 रुपये देण्यात येत होते, आता 600 रुपये यामध्ये प्लस झालेले आहेत आणि आता 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळणार आहेत. आता ही घोषणा तर केलेली आहे, परंतु पुन्हा एकदा जर सरकार स्थापन झालं तर 2 हप्ते येण्याची देखील शक्यता आहे. शक्यता नाकारता येणार नाही, कारण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जानेवारीचा हप्ता देखील महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर होऊ शकतो. या ठिकाणी पहा, 2100 ते 2 हप्ते म्हणजे तुम्हाला 4200 रुपये नोव्हेंबरमध्येच मिळून जातील, अशी देखील शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि जानेवारीचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळून जातील सरकार पुन्हा स्थापन झालं तर. आणि लाडकी बहीण योजनेप्रमाणेच विरोधी सरकारने आणखीन योजना आणलेली आहे विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून. जे निवडणुकांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये 3000ची एक योजना आहे, दर महिन्याला महिलांना 3000 रुपये देण्यात येईल अशी योजना आहे. योजनेचं नाव आहे महालक्ष्मी योजना. या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 3000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये केलेले आहे, अशी ठिकठिकाणी माहिती देखील दिलेली आहे. स्वतः शिंदेंनी माहिती दिलेली आहे. तर हे पैसे लवकरच तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. त्यासाठी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे आधार लिंक करून घ्या, DBT लिंक करून घ्या. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्कीच पैसे मिळून जातील. आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी, योजनेमध्ये होणारे बदल जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला पुढच्या अपडेट मिळत राहतील. सरकारी योजनांची नवीन माहिती, लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल, महिलांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना ह्या तुम्हाला सर्व चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे. वृद्धांसाठी वयोश्री योजना आहे, त्याचबरोबर आणखीनही महत्त्वपूर्ण योजना या वर्षाच्या अर्थसंकल्पात सादर झालेल्या आहेत आणि सर्व योजनांचे लाभ देखील महिलांना मिळालेले आहेत. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 3 गॅस वर्षाला देण्यात येत आहेत, त्यामध्ये 830 रुपये एवढी रक्कम प्रतिगॅसमध्ये तुम्हाला प्रतिगॅसच्या मागे देण्यात येणार आहे. त्यासाठी महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे. जर तुमच्या नावावर हे गॅस सिलेंडर नसेल तर ते ट्रान्सफर देखील करून घेता येतं, म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर नसेल तर तुम्ही ते ट्रान्सफर करून घेऊ शकता. आणि उज्ज्वला योजनेचा गॅस असेल तुमच्या नावावर तर तुम्हाला 830 रुपये मिळतील. आणि इतर कोणत्याही कंपनीचा किंवा इतर कोणताही गॅस असेल तर तुम्हाला 530 रुपये एवढी रक्कम अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. 830 रुपये उज्ज्वला योजनेसाठी, उज्ज्वला योजनेअंतर्गत असणाऱ्या गॅससाठी आणि इतर गॅससाठी 530 रुपये. 3 गॅस महिलांना मोफत मिळणार आहेत अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून. आणि पहिला हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झालेला आहे. ज्यांना आलेले नाही त्यांनी EKYC करायची आहे. आणि ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्यांनी फॉर्म भरून गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर करून घ्यायचं आहे. तर ही होती महत्त्वाची आजची अपडेट. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.